नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गोंदियाचा बिर्सिक आमचा एस आर पी एफचा गट क्रमांक पंधराचा आपला पोलीस भरतीचा पेपर चालू आहे तर ही जी परीक्षा आहे तर ती सात नऊ दोन हजार एकवीस रोजी झाली होती तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आज आपण पार्ट दोन पाहिला होता ज्यामध्ये महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आपण कव्हर केले होते त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट तीन देखील पाहणार आहोत या पार्ट तीनमध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे वीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे आता जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पहा ते आजच्या आपल्या पार्ट तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एकोणसाठ तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे ते अक्षरांना टिंब टिंब असे म्हणतात तर इथं ऑप्शन दिले आहेत मृदू चिन्हे कठोर चिन्हे जलचिन्हे की ध्वनी चिन्हे तर अक्षरांना आपण काय म्हणतो तर ध्वनी निर्माण करतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो अक्षरापासून ध्वनी निर्माण होतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो ध्वनी चिन्हे म्हणतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ तर काय दिलेलं आहे ते गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली तर आता गोंदिया जो जिल्हा आहे तर त्याची जी निर्मिती आहे तर ती एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आली होती तर कोणत्या जिल्ह्यापासून याची निर्मिती केली होती तर भंडारा भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती जी आहे तर ती एक मे एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आली होती म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर ते काय दिलेलं आहे ए बी आणि सी या तिघी बहिणी आहेत म्हणजे आता ए बी सी काय आहेत तिन्ही बहिणी आहेत डी हा ईचा भाऊ असून ई ही बीची मुलगी आहे म्हणजे डी जो आहे तर तो काय ईचा भाऊ आहे आणि ई कोण आहे बीची मुलगी आहे तर ए आणि डीची म्हणजे ए ही डीची कोण आहे आपल्याला काढायचं आहे म्हणजे आता एचा आणि या डीचा काय संबंध आहे आपल्याला इथे विचारलेला आहे तर जेव्हा असे गणिते देतात तेव्हा काहीतरी खुना ठेवायच्या तर आता प पुरुषांसाठी आपण चौकोन करूया आणि स्त्रियांसाठी गोल करूया तर आता इथे किती तिघीजण बहिणी आहेत म्हणून आता ह्या यांना आपण नावं दिली आहेत म्हणजे ए ही बी आणि ही सी या काही तिघी बहिणी आहेत डी हा ईचा भाऊ आहे तर आता इथे कुठेतरी आपण डी डी लिहूया आणि तो कोणाचा ईचा भाऊ आहे म्हणजे ई देखील एक मुलगी आहे म्हणजे ईचा भाऊ आहे म्हटले म्हणजे हा डी आला आणि ही ई आली तर डी जो आहे तर हा कोण आहे याचा भाऊ आहे डीचा ईचा भाऊ डी आहे तर आता ईच ई ही बीची मुलगी आहे तर ही ई जी आहे तर ती कोणाची बीची मुलगी आहे इथे बी आहे तुम्हाला दिसतो इथे बीची मुलगी ई आहे तर ए ही डीची कोण असेल तर आता ही ए जी आहे तर ही डीची कोण असणार आहे आता हे दोघे जर बहीण भाऊ असतील तर ही एच्या ए बी आणि ही सी तिघी बहिणी आहेत म्हणजे एच्या बही बहीण कोण बी आणि तिची मुलगी कोण आहे ई आणि तिचा भाऊ आहे डी म्हणजे हे एचा काय अस काय असणार आहे डी तर तो भातचा असणार आहे म्हणजे ती ए जी आहे तर ती डीची कोण असणार आहे मावशी असणार आहे कारण तिच्या आईची बहीण झाली ही बी जी आहे तर जी ती डीची आई झाली आणि तिची बहीण कोण आहे ए आहे म्हणून ही ए जी आहे तर ती डीची कोण होईल तर ती मावशी होय तरी ते कशामध्ये दिले आहे तर ते ऑप्शन सीमध्ये दिलं तुम्ही पाहू शकता तर ए जी आहे तर ही डीची कोण असणार आहे तर ती मावशी असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न काय दिलेलं आहे ते पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती माझी भूविकास बँक जी होती आपल्या भारतातील म्हटले तर ती कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती तर कोणत्या राज्यात तर ती पंजाब जे राज्य आहे तर या पंजाब राज्यामध्ये पहिली भूविकास बँक भूविकास बँक म्हणलं की पंजाब हे तुम्ही लक्षातच ठेवा पहिली जी भूविकास बँक होती तर ती पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट काय दिलेलं आहे रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे आता रोम रोम हे जे शहर आहे तर ती इटलीची राजधानी आहे म्हणजे आता हे जे रोम शहर आहे तर ती कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे तर कोणत्या नदीच्या तर टायबर नावाची एक नदी आहे कोणती टायबर तर या टायबर नावाच्या नदीच्या काठी जे आहे तर ते रोम शहर जे आहे तर ते वसलेले आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चौसष्ट तर काय दिलेलं आहे इथे खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही म्हणजे देशी शब्द नाही आपल्याला इथे चार पर्यायपैकी ओळखायचा आहे तर आता इथे कोणकोणते शब्द देशी दिलेले दे आहेत तर बोका बोका हा देशी शब्द आहे रेडा हा देशी शब्द आहे बाजरी हा देखील देशी शब्द आहे पण बटाटा बटाटा हा कसा आहे पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे बटाटा म्हणून बटाटा जो आहे तर तो देशी शब्द नसणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक पासष्ट काय दिलेलं आहे इथे तर इथे चौरसा म्हणजे इथे आता काय दिले एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची लांबी किती असेल तर आता चौरसाकृतीची म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी काय असते चौरसाची समानच असते कारण चारही बाजू समान असतात चौरसाच्या चा। त्याचं क्षेत्रफळ दोनशे छप्पन चौरस इथे आता सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे म्हणजे याची बाजू देखील काय असणार आहे तर ती सेंटीमीटरमध्ये असणार आहे तर बाजूचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन आहे तर दोनशे छप्पन कशाचा वर्ग आहे सोळाचा मी सोळा ही त्या चौरसाची जी आहे ती लांबी किंवा रुंदी असणार आहे तर आता ती सेंटीमीटरमध्ये आहे का मीटरमध्ये फक्त आपल्याला इथे ओळखायचं तर इथे सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून इथे ऑप्शन बी आपलं ॲन्सर असे सोळा सेंटीमीटर काय जण इथे मीटर देऊन म्हणजे चूक करतात पण इथे युनिट दिले त्यांनी सेंटीमीटर म्हणून हे ऑप्शन बी जे आहे तर त्या चौरसाची लांबी जी आहे तर ती सोळा सेंटीमीटर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी असतो म्हणजे जसं मानसशास्त्र जे आपल्या मानवाचं वर्तनाशी संबंधित आहे तसं पुरातत्वशास्त्र कशाशी संबंधित आहे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर कशाशी संबंध असतो त्याचा तर जुन्या ज्या सर पुरातत्व म्हणते म्हणजे जुन्या वस्तूंचा इथे शोध वगैरे घेतला जातो जुन्या संरचना चालीरीती यांचा पुरातत्वशास्त्रामध्ये संबंध असतो म्हणजे मानसशास्त्राचा जसं वर्तनाय संबंध आहे तसा पुरातत्वशास्त्राचा आहे जुन्या संरचनेशी संबंध असतो ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता जुन्या संरचनाचा संबंध पुरातत्वशास्त्राशी असतो म्हणून ऑप्शन डी आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता तर आता जेव्हा असे अपूर्णांक दिलेले असतात तेव्हा काय करायचं अंश पाहायचा ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे तर तो काय असतो अपूर्णांक का? मोठा असतो तर इथे तीन आणि पाच तर इथे इथे अंश जो आहे तर यांच्यामध्ये दो छेद मोठा आहे आणि दोघांमध्ये फरक दोनचा आहे इथे देखील छेद मोठा आहे आणि दोघांमधील फरक दोनचा आहे पण इथे जर तुम्ही पाहिलं तर अंश आहे तर तो इथे नऊ आहे आणि इथे छेद आठ आहे मग इथे काय दिसते तुम्हाला अंश इथे मोठा दिसतोय आणि इथे सात आणि नऊ इथे छेद तुम्हाला मोठा आहे म्हणजे ए बी डी यामध्ये तिन्हीमध्ये छेद मोठा दिसतोय तुम्हाला पण सी जे एक उदाहरण आहे ते नऊ छेद आठ त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर तिथे अंश मोठा दिसतो आता जिथे अंश ज्या छेदापेक्षा मोठा असतो तर तो अपूर्णांक तिथे मोठा असतो म्हणून नऊ छेद आठ आहे दिलेल्या पर्यापैकी तो सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर इथे काय दिले एका एक, एक वस्तू व्यापाराने चौसष्ट रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चारपट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती आपल्याला काढायची आहे तर आता इथे काय दिले व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयाला एक वस्तू विकली आहे आणि त्याला जेवढा तोटा झाला चार चारपट नफा त्याने जर ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्यावर होतो तर आपल्याला मूळची जी वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयेला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या चार फट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्यास होतो तर आता इथे जेवढा तोटा होतोय तो आपण काय करायचा इथे एक मानायचा आता इथे नफा किती होतो आहे तर नफा जो आहे तर त्याच्या चार फट फक... म्हणजे तोट्याचे चार फट आहे हो हो। तर तो नफा होतो ती चौऱ्याऐंशीला विकल्यामुळे नफा काय असणार आहे तो चार फट दिला आहे ते म्हणजे चार एक्स जो आहे तर तो नफा होईल कारण आपण तोटा एक्स मानलेला होता तर आता इथे दोन सूत्र असतात खरेदी किंमत बरोबर काय असते जेव्हा नफा दिलेला असतो तेव्हा खरेदी किंमत काय असते विक्री किंमत वाजा नफा हे सूत्र असतं आता इथे किती दिले आहे विक्री किंमत चौसष्ट रुपये दिली आहे पहिली आणि दु अजून एक खरेदी फ किमती कशी काढतो आपण विक्री किंमत अधिक तोटा करतो जेव्हा तोटा दिलेला असतो तर आता इथे तोटा कधी दिला आहे की चौसष्ट रुपयाला विकल्यावर तोटा दिला आहे म्हणून चौसष्ट रुपये असताना तोटा होतो आणि चौऱ्याऐंशी रुपये असताना नफा होतो म्हणजे आता दोन्ही खरेदी किंमत आहेत तर त्या एकच असणार आहेत म्हणजे असं आपण लिहू शकतो विक्री किंमत वजा नफा तर नफा किती आहे चार एक्स आहे विक्री किंमत किती आहे तेव्हा चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी वजा चार एक्स ही खरेदी किंमत बरोबर काय विक्री किंमत अधिक तोटा तर विक्री किंमत चौसष्ट होती तवा किती एक सौ रुपये तोटा होता म्हणजे चौसष्ट अधिक एक्स म्हणजे चौऱ्याऐंशी वजा चार एक्स बरोबर चौसष्ट अधिक एक्स हे असं समीकरण तयार होईल तर आता इथे एक्स एक्स एका साईडला न्यायचं हे चार एक्स आहे ते इकडे जाणार चौसष्ट इकडे येणार म्हणजे हे अधिक चौसष्ट हे चौऱ्याऐंशी मधून वजा होईल आणि ते वजा चार एक्स आहे तिकडे अधिक चार एक्स होईल एकसं अधिक चार एक्स हे एकचा अधिक चार एक्स हे पाच एक्स होणार आहे आणि चौऱ्याऐंशी वजा चौसष्ट वीस होईल आता हे पाच जे आहे जर इकडे गुन्हा करत आहे एक्सला तिकडे ते बागा करत जाईल वीस छेद पाच होईल एक्स बरोबर वीस छेद पाच पाच एके पाच पाचोक वीस म्हणजे एक्सची किंमत किती आली ते तुम्हाला चार रुपये भेटलेत म्हणजे एक्स आपण काय मानलेलं तर तोटा मानलेला होता म्हणजे खरेदी किंमत बरोबर काय फॉर्म्युला विक्री किंमत अधिक तोटा तर विक्री किंमत आहे चौसष्ट रुपये मग ह्या दोन्ही पैकी कशामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तेच येणार आहे विक्री किंमत वजा नफा म्हणजे विक्री किंमत वजा चारपट नफा म्हणजे चार म्हणजे सोळा वजा करावा लागेल चौऱ्याऐंशीमधून मधून आणि इकडे चौसष्ट अधिक न तोटा म्हणजे इथे चार करावं लागेल म्हणजे इथे अडुसष्ट रुपये आता चौसष्ट अधिक चार केल्यावर तर ती काय असणार आहे तर त्या जी वस्तू व्यापाऱ्याने विकली तर त्या वस्तूची ती खरेदी किंमत असणार आहे अडुसष्ट रुपये म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर इथे ऑप्शन दोनमध्ये दे उत्तर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर त्या वस्तूची मूळची जी खरेदी किंमत आहे तर ती अडुसष्ट रुपये असेल पुढील प्रश्न त्रिकोन ए बी सीमध्ये भुजा ए बीबरोबर पाच सेंटीमीटर भुजा ए सी बरोबर पाच सेंटीमीटर आणि भुजा बी सी बरोबर आठ सेंटीमीटर आहे तर त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ किती तर आता इथे तिन्ही बाजू दिले आहेत ए बी ए सी आणि बी सी तर ती पाच पाच आणि आठ या प्रमाणात दिलेल्या आहेत आप तर आपल्याला त्या, त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर कसं काढतो आपण ते तर आता त्रिकोण ए बी सी दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे ए बी किती दिले पाच दिलेलं आहे ए सी दिले, दिले पाच आणि बी सी आठ सेंटीमीटर दिलेलं आहे तर आता हे कसं झालं समज त्रिकोण झाला तर त्याचं क्षेत्रफळ कसं असतं एक छेद दोन गुणवले पाया गुणवले उंची असतं जर इथे पाया आठ सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे तर आपल्याला इथे काय करावं लागेल तर उंची किती येईल हे काढावं लागेल तर आता इथे जर तुम्ही जर डिवाईड केलं या त्रिकोणा तर हे चार येतं आणि पायथ्या प्रमेय जर तुम्ही इथे वापरलं तर ही बाजू कर्ण पाच आहे एक बाजू चार आहे कर्णातून म्हणजे वर्गातून जर ह्या बाजूचा वर्ग वजा केला तर ही उंची जी आहे तर कोणाची आपल्याला मिळून झाली म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस वजा आहे चारचा वर्ग सोळा किती उरतं नऊ उरतं हे नऊ कशाचं वर्गमुळे आहे तीन म्हणजे ही उंची जी आहे तर ती किती येणार आहे तर ती तीन येईल म्हणजे आपल्याला आता येतं उंची माहिती आहे त्रिकोणाची तीन आणि पाया माहिती आहे आठ सेंटीमीटर म्हणजे क्षेत्रफळ बरोबर काय असतं एक शेत दोन गुणवले पाया गुणवले उंची म्हणजे आठ गुणवले तीन बे के बे बे चौकाठ आणि चार एके चार चार त्रिकोण बारा म्हणजे बारा सेंटीमीटर वर्ग जे आहे तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येईल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर बारा चौरस सेंटीमीटर जे आहे तर ते त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर तर काय दिलेलं आहे ते पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर पलामू जे अभयारण्य आहे तर ते कोणत्या राज्यात आहे तर ते झारखंड या राज्यात आहे कोणत्या पलामू अभयारण्य हे झारखंड या राज्यात आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर तर काय दिलेलं आहे ते क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता तर आता इथे चार अर्थ दिलेले आहेत पाण्यावरची रेग सतीचे वाण आळ अळवावरचे पाने की काळोखाची रात्र तर आता क्षणभंगूर बाब याला आपण काय म्हणतो अळवावरचे पाणी म्हणतो काय म्हणतो म्हणजे क्षणापुरतं जे एका का टिकणारं म्हणजे अळवावरचं जे पाणी असतं ते कसं लगेच गायब होतो म्हणजे क्षणभंगूर जी बाब असते तर त्याला आपण काय म्हणतो तर अळवावरचे प्राणी म्हणजे पाणी ह्या त्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ होईल क्षणभंगुरबा हळवावरचे प्रा पाणी म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर तर इथे काय दिलेलं आहे लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत आता लहान मुलांना झोपण्यासाठी काय गीत गायलं जातं तर अंगाई गीत गायलं जातं म्हणजे आई जे आहे तर ते लहान मुलाला झोपण्यासाठी कोणतं अंगाई गीत गाते म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल अंगाई गीत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तर हा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे तर इथे काय दिलेला आहे पाच छेद आठ गोनळे सहा छेद पाच भागिले नऊ छेद दोन तर आता हे कसं सॉल्व्ह करतो आता भागाकार चिन्ह जर काढवायचं असेल तर इथे पाचशे आठला पाच छेद आठ गोणवळे सहा छेद पाचला सहाशे पाच आणि इथे पण गुणवले जर करायचं असेल तर हे वरचं खाली आणि खालचं वर होतं म्हणजे इथे नऊशेत दोन आहे तर तिथे दोन छेद नऊ येईल तर आता इथे जर तुम्ही आता पाचला पाच हे कट केलं बे के बे बे चोक आठ त्याप्रमाणे तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि हे बे की बे बे दोन्ही चार आणि हे तीन दोन्ही सहा म्हणजे काय राहिलं एकछेद सहा इथे शिल्लक राहतं यांचा जर तुम्ही भागाकार केला म्हणजे हे जर चोलो केलं तर काय शिल्लक राहते इथे एकछेद सहा शिल्लक राहतं तर हे कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता प्रश्न चेन्नई जागी काय येणार आहे तर एकशे सहा येईल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तर इथे काय दिलेलं आहे राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकीत उभे होते म्हणजे राम आणि श्याम नावाचे दोन उमेदवार ग्रामपंचायत या निवडणुकीला उभे होते रामला एकूण मतांच्या तीस टक्के मते पडली म्हणजे जेवढी काय मतदारसंख्या होती तर त्याच्या तीस टक्के मते रामला मिळाली परंतु त्याला श्यामपेक्षा दोनशे साठ मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला म्हणजे त्याला तीस टक्के मते मिळाली पण ती काय श्यामपेक्षा दोनशे साठ मते ती तीस टक्के जी होती ती कमी होती म्हणून तो पराभूत झाला तर या निवडणूक निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले म्हणजे एकूण किती मतदार होते हे आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे समजा निवडणुकीत दोन उमेदवार होते असं दिलेलं आहे एकूण मते आता काय करायचे आपल्याला माहीत नाहीत म्हणून आता आपण एकूण मते एकसं मानू रामला मतांच्या तीस टक्के मते मिळाली तर एकूण मते आपण किती एकसं मानली त्याच्यात तीस टक्के म्हणजे एक सोनवले तीस छेद शंभर म्हणजे तीस एक शंभर एवढी जी मते आहेत तर ती रामला मिळाली आहेत परंतु रामला श्यामपेक्षा दोनशे साठ मते कमी पडली म्हणजे रामला जी जेवढी तीस एकशे शंभर मते मिळाली ती काय झाली ती श्यामपेक्षा दोनशे साठने कमी होती म्हणजे श्यामला काय झाले रामपेक्षा दोनशे साठ मते अधिक मिळाली असं आपण म्हणू शकतो म्हणजे श्यामची मते किती येणार आहेत रामची मते तीस एक्स अधिक शंभर आणि अधिक दोनशे साठ त्याला जादा मिळाली म्हणून अधिक दोनशे साठ ही काय झाली तीस एक्स आंभर अधिक दोनशे साठ ही श्यामची मते झाली तर एकूण मते बरोबर काय असणार आहेत मग रामला मिळालेली मते अधिक श्यामला मिळालेली मते तर एकूण मते आपण किती मानलेत तर एक सांडलेत म्हणजे एक्स बरोबर रामची मते किती तीस एकशे शंभर आणि श्यामची मते काय तीस एकसच्या शंभर अधिक दोनशे साठ हे तीस एकसन तीस एक काय का होणार तर साठ एक्सं होणार म्हणजे एक बरोबर हे साठ एकसेत शंभर अधिक दोनशे साठला अधिक दोनशे साठ तर आता हे शंभरने जर आपण गुणलो छेद समान करून घेतला म्हणजे हे काय होणार एक्स बरोबर साठ एक्स आधिक हे दोनशे साठ गुणवले शंभर म्हणजे किती सव्वीस हजार आणि भागिले शंभरला भागिले शंभर म्हणजे आता हे शंभर हे खाली आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे एक्सला गुणाकारात होणार म्हणजे हे शंभर एक्स येणार आणि हे इकडचं साठ एक्स आहे आधी काय तिकडे जाऊन वजा होईल म्हणजे शंभर एक्समधून हे साठ एक्स वजा होईल बरोबर सव्वीस हजार शंभरमधून साठ गेले राहिले किती चाळीस चाळीस एक्स बरोबर साठ सव्वीस हजार आलं म्हणजे एक्स बरोबर काय होणार सव्वीस हजार बागिले चाळीस होईल आता इथे शून्याला शून्य गेले म्हणजे सव्वीसशे भागेले चार चार एक चार चार सक्क चोवीस उरले दोन चार पंचवीस चार शून्य शून्य म्हणजे किती आलं सहाशे पन्नास आलं म्हणजे एक किंमत आपल्याला इथे मिळाली किती सहाशे पन्नास म्हणजे सहाशे पन्नास काय तरी एकूण मते होते त्याचं आपल्याला काढायचं होतं म्हणजे आपलं आन्सर आलं सहाशे पन्नास म्हणजेच तर आपल्याला इथे काय काढायचं होतं तर या निवडणुकीत जे आहे तर एकूण किती जणांनी मतदान केले होते तर किती मते तर एकूण सहाशे पन्नास जणांनी मतदान केले होते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का पंच्याहत्तर काय दिलेलं आहे ते एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे म्हणजे जेवढी मुलींची संख्या आहे त्याच्या तिप्पट जी आहे तर ती मुलांची संख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील पट दर्शवणार नाही म्हणजे पट दर्शवता येणार नाही दर, दर तर आता इथे जर तुम्ही जर मानलं मुलींची संख्या जर एक्स मानली तर मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे मुलीं सॉरी मुलांची संख्या एक मानली मुलींची काय आहे मुलांच्या संख्येच्या म्हणजे तिप्पट आहे म्हणजे इथे एक्स ही मुलांची संख्या आणि मुलींची काय होणार आहे तीन एक्स होणार आहे म्हणजे एकूण काय होणार आहे तीन एक्स आणि एक्स हे चार एक्स एकूण पट काय चार एक्स होणार आहे तर त्या वर्गातील एकूण पट काय दर्शवणार म्हणजे आता ह्या न ज्या आहे तर त्या खालीलपैकी ज्या ज्या पर्यायाला भाग जातो तर ते पट दर्शवणार म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर छत्तीसला चारने भाग जातो चार नवी छत्तीस चाळीसला जातो दहा चोक चाळीस एकशे अठ्ठावीसला जातो म्हणजे चौतीस चौक एकशे अठ्ठावीस येतं पण इथे पस्तीसला भाग जातोय का चारने म्हणजे हे तीन पर्याय गट म्हणजे पट आपण दर्शवू शकतो पण पस्तीस जो पर्याय ऑप्शन बीमध्ये तो वर्गातील पट दर्शवणार नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेलं आहे एका तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील तर आता इथे मुले काय करतात ह्या तीसला डायरेक्ट तीनने भागतात तीन दहा भाग तीस करून मोकळे होतात ऑप्शनमध्ये पण दिलेलं असतं दहा म्हणजे ऑप्शन बी देऊन मोकळे होतात पण इथे तसं नसतं समजा आता एकूण आता इथे तीस मीटर आहे तीस मीटरला जर तुम्ही कापत गेला दुसरा तुकडा काय एक कप कापल्यावर राहिलं किती सत्तावीस राहिलं परत चोवीस राहिलं असे जर तुम्ही कट केला तर नऊ नऊ कट जेव्हा तुम्ही मारणार म्हणजे आठ कट मारले तर आठ तरी किती चोवीस मीटर कापड गेलं राहिलं किती सहा आठ कट मारल्यानंतर चोवीस मीटर कापड गेलं आठ तरी चोवीस राहिलं सहा तर नववा जेव्हा तुम्ही कट मारणार आहे तर ह्या सहाचे काय होणार आहेत तीन आणि तीन दोन भाग होणार आहेत म्हणजे इथे तीन आणि राहिलेला तीन म्हणजे राहिलेल्या तीनला कट मारायची गरज आहे का नाही म्हणजे इथे आठ कट आणि शेवटचा एक नववा कट म्हणजे एकूण नऊ कट जर तुम्ही मारले तर त्याचे एकूण बरोबर तुकडे होणार आहेत दहा म्हणजे इथे काय तर ते कापड पूर्ण कापायला आपल्याला किती दिवस लागतील म्हणजे एक रोज तीन मीटर याप्रमाणे एकूण किती तर नऊ ती म्हणजे एकूण नऊ दिवस लागतील म्हणजे इथे काय फक्त ह्याने ती ह्याला भागायचं आणि फक्त त्यातून एक वजा करायचं हे लक्षात ठेवा हो तुम्ही तीस भागीले तीन केलं दहा तर त्यातून एक वजा करायचं म्हणजे एकूण नऊ कट मारल्यावर तुमचं ते कापड जे आहे तर ते म्हणजे करायला एकूण नऊ दिवस लागतील म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का सत्याहत्तर कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला होता तर प्रथम जो कागदाचा शोध होता तर तो चीन या देशामध्ये लागलेला होता कुठे चीन म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल लक्षात ठेवा प्रथम कागदाचा शोध जो आहे तर तो चीन या देशामध्ये लागला होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ काय दिलेला आहे पाच अधिक दहा अधिक पंधरा अधिक वीस अधिक पंचवीस डॅश 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 नव्वद म्हणजे असं नव्वदपर्यंत तुम्हाला बेरीज करायची आहे आणि एकूण बेरीज किती आहे ते आपल्याला काढायचे आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर यासाठी एक फॉर्म्युला असतो तर आता इथे काय दिले पाच अधिक दहा अधिक पंधरा म्हणजे पाच पाचच्या फरकाने हे वाढत चालेल किती नव्वदपर्यंत आपल्याला काढायचं आहे तर यासाठी फॉर्म्युला काय असतो यन छेद दोन कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हा फॉर्म्युला असतो तर पहिली संख्या पाच आहे आपल्याला माहिती आहे शेवटची संख्या नव्वद आहे पण यन कसं काढतो आपण शेवटची संख्या इथे नव्वद आणि पाचचा फरक आहे म्हणून नव्वद भागिले पाच जर तुम्ही केलं तर किती येतं अठरा येतं म्हणजे एकूण अठरा ज्या संख्या आहेत ते पाचच्या पटीतील अठरा संख्या दिलेल्या आहेत तिथं म्हणजे यांची किंमत अठरा आहे हे यनची किंमत फॉर्म्युल्यामध्ये लिहून टाकायची म्हणजे दिलेल्या संख्येची बेरीज बरोबर यन छेद दोन म्हणजे अठरा चे दोन आलं हे पहिली संख्या पाच शेवटची संख्या नव्वद बे के बे ब्याण्णव अठरा आणि हे नव्वद आणि पाच किती पंच्याण्णव म्हणजे नऊ गुणवले पंच्याण्णव आलं नवापाचा पंचेचाळीस पाच हातच्याला चार नव्याण्णव एक्क्याऐंशी चार पंच्याऐंशी किती आलं आठशे पंचावन्न आलं म्हणजे आठशे पंचावन्न हे काय असणार आहे तर दिलेल्या संख्या मालिकेची बेरीज असणार आहे एकूण आठशे पंचावन्न म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तरी ते ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता आठशे पंचावन्न दिलेल्या संख्येची बेरीज येईल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पीडीएफ ॲन्सरसहित आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे तसेच तुम्हाला जर ती हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे आपला खाली त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक भेटून जाईल तिथे तुम्ही जॉईन करण्याची याची पी डी एफदेखील मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी काय दिलेला आहे नागपुरी संत्री हे टिंब विशेषण आहे तर आता नागपूर हे काय एक प्र एक नाव आहे एका शहराचं म्हणजे हे कसं झालं नामसाधित विशेषणाचा था प्रकार झाला नागपुरी संत्री कोल्हापुरी चप्पल या प्रकारचे जे आहे तर ते कसे आहेत तर नामसाधित विशेषणाचे प्रकार असतात म्हणून नागपुरी संत्री हे जे आहे तर ते नामसाधित विशेषण असेल ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पार्ट तीन चालू आहे पोलीस भरती एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाचा तर त्याचा आपला हा आजच्या या पार्ट तीनमधला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ऐंशी तर काय दिलेला आहे प्रयोग ओळखा काय दिलेलं आहे पुरुषाने स्त्री सन्मानाने वागवावे मग आता इथे करता वागवणारा कोण आहे पुरुष म्हणजे करता पुरुष आहे आणि कोणास वागवावे कोणास वागवावे तर स्त्रीस वागवावे म्हणजे इथे कर्म पण दिले पण इथे कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांना प्रत्यय लागलेला आहे आणि जिथे कर्त्याला व कर्माला प्रत्यय लागतो तर तिथे कोणता भावे प्रयोग असतो मग इथे स साधं सिंपल आहे ते ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल आणि क्रियापद जे आहे तर ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीच राहते म्हणजे वागवावे म्हणजे पुरुष आणि स्त्री सन्मानाने वागवावे तर हे कसं भावे प्रयोगाचं उदाहरण असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल कोणता भावे प्रयोग तर मित्रांनो आपला जो पोलीस भरती एस आर पी एफचा गट क्रमांक पंधराचा गोंदियाचा जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण ते भाग तीन पाहिला ज्यामध्ये महत्त्वाचे असे प्रश्न आपण कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र